नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. वय केवळ फक्त एक आकडा असतो. 83 वर्षाच्या आजी पंढरीच्या वाटेवर, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि जोश. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सण. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागतात, मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेली असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्याला पाहण्यासाठी जातात. आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. माऊलींचा विठुरायाचा नामघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी वारीत सहभागी झाला आहे. घर, संसार, शेती, पाऊस सगळंच विठुरायाच्या विश्वासावर ठेवून वारकरी वारीत सहभागी होतो. याच वारीतील एका 83 वर्षीय आजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल, वय हा फक्त एक आकडा असतो. मन तरुण असेल तर म्हातारपणातही एवढा उत्साह निर्माण होतो. विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन दुपारच्या भर उन्हात पायाने धावा करत वारीचा टप्पा पार करणाऱ्या आजीबाईंचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असणाऱ्या या आजी भर उन्हात 43 सेल्सिअस तापमानात अखंड चालत आहे. या आजीबाईंचं वय 83 वर्ष इतकं आहे, मात्र तरीही त्या जराही थकलेल्या दिसत नाहीये. पंढरीची वारीकरी वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत या आजी चालत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.